सरांच्या आणि आपल्यामध्ये जास्त अंतर न ठेवता तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात विनंती करतो आदरणीय उत्तम कांबळे सरांना. या एका तरुणाने लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो. एक अतिशय चांगलं काम ते करण्याची संधी मला त्यांनी दिली. संग्राम नाशिकला आला, कोणतीही तारीख द्या, कोणताही महिना सांगा, पण पुस्तक तुमच्याच हस्ते प्रकाशित करायचं आहे असा त्याचा आग्रह होता. आणि संग्रामसाठी मला कधीतरी यायचं होतं, पण आपण स्वतःहून कसं बोलावं, मला यायचं आहे, मला यायचं आहे, त्याच्याकडून काय येते का नाही पाहू अशी मी वाट पाहत होतो. आणि मला खात्री होती की तो येणार एक दिवस आणि मला बोलवणार. त्या पद्धतीने तो आला, मीही इथे आलो. मी पुस्तक 1.5-2 तासामध्ये वाचून काढलं. तो पुस्तक देऊन निघून गेला एरंडोलला आणि त्याचे पाठ वळले आणि मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. ते वाचूनच मी घरी गेलो. 2-3 गोष्टी मला या संदर्भामध्ये सांगणं आवश्यक आहे असं वाटतं, लोकशाहीच्या अंगाने आणि पुस्तकाच्याही अंगाने. पहिला एक सिरियस प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे की आपल्या देशात लोकशाही आहे का, सिरियसली. आणि हा प्रश्न कोणी विचारत नाही. आणि ती जर असेल तर आपण कशाला लोकशाही म्हणतो आहोत, मुळात ती आहे का, आणि असेल तर ती काय आहे. 14 ऑगस्ट 1947 लॉर्ड माउंटबॅटन नोट्स ऑन इंडिया लिहित होता. इंग्रजांच्याकडे पद्धत होती, ज्याला गुलामीतून मुक्त करायचं त्याच्यावर नोट्स लिहायच्या आणि त्यात गुलामीतून मुक्त झालेल्या देशाला द्यायच्या. नोट्स वेगळ्या वेगळ्या विषयावर होत्या की हे सगळे गुलाम रात्र संपले की स्वतंत्र होणार आहेत, त्यांच्या शिक्षणाचं काय होईल. 2 ओळी लिहिलेले आहेत. त्या 2 ओळी अशा आहेत की आम्ही इंग्रज गेली 150 वर्षे या देशातल्या गुलामांना आवश्यक असणारं शिक्षण देण्यात यशस्वी झालो. शब्दरचना नीट पाहायला पाहिजे. या देशातल्या गुलामांना आवश्यक असणारं शिक्षण देण्यात आम्ही यशस्वी झालो. उद्या हे सगळे गुलाम स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक होणार आहेत. त्यामुळं या स्वतंत्र देशाची पहिली जबाबदारी असेल की स्वतंत्र नागरिकाला कोणतं शिक्षण द्यायला पाहिजे हे त्यांनी पहिल्या दिवशीच ठरवायला पाहिजे. ठरवलं नाही ठरवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इंग्रज गेल्यानंतरही 40-40 वर्षे आपल्याकडे रेन रेन गो कविता होती. इंग्रज गेल्यानंतर 40 वर्षे पुश्शी कॅट होती. आपल्या घरातल्या मांजरिणीला कधीच खायला मिळत नाही, पण ही मांजरीण राणीच्या कुशीत जात होती. आय हॅव बीन इन लंडन टू सी द क्वीन. लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन. खायला आपल्याला काय करायचं, एक तर आपल्या नदीवर ब्रिजच नाही आहे, तो पडायचा प्रश्नच येत नाही ना. आणि पोरं मस्तपैकी डुलत. मी जेव्हा लंडनला गेलो तेव्हा पहिल्यांदा तो ब्रिज बघितला. साला फॉलिंग डाऊन का म्हणतात, तो अजून सुरक्षित आहे, पण इकडे कवितेमध्ये फॉलिंग डाऊन. गुलामाला आवश्यक असणारं शिक्षण जे गुलामाच्या राज्यकर्त्यांनी तयार केलेलं होतं तेच आपण पहिली 50 वर्षे दिलेलं आहे. अजून ते पूर्ण संपले असं नाही. मी नॉनस्टॉप 20 वर्षे शिक्षण मंत्र्याला पत्र लिहायचो, रेन रेन गो अवे बंद करा, पुशी कॅट बंद करा, ब्रिज इज फॉलिंग डाऊन बंद करा. ती जी शिक्षणाविषयी विरोध दर्शवणारी बडबड गीते आहेत, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळ साचून सुट्टी पडेल काय, पहिल्या दिवशीच पोरांनी कविता पाठ करायची, सुट्टी कधी मिळणार. जाता जाताच बडबड गीत म्हणे जायचं, सुट्टी कधी पडणार. 3-3, 4-4 महिने इथल्या व्यवस्थांना सुट्ट्या, ती त्यांनी दिलेली देणगी आहे. पुढारी मेला तरी सुट्टी, पंतप्रधान निवडून आला तरी सुट्टी, संस्थापकाची सासू रुसून गावाला गेली तरी सुट्टी. अरे शाळा कधी सुरू असते आपल्याकडे.
मोजावं लागतं कॅलेंडरमध्ये बोटं ठेवून, हा या दिवशी शाळा आहे बरं का, हा मग सुट्टी, मग शनिवार रविवार जोडून, मग दिवाळीची सुट्टी, अरे ती संपता संपता मे महिन्याची सुट्टी. त्याने इथल्या स्वातंत्र्यावर दोन वाक्य लिहिलेले आहेत संग्राम. मला नेहमी खंत वाटते की नोट्स आणि इंडिया कुणी वाचत नाही. आपण निवडून दिलेला खासदारसुद्धा वाचत नाही त्या पार्लमेंटमध्ये बसून, आणि खासदाराने वाचावं अशा अपेक्षा पण कोणी करत नाही. खरं म्हणजे जो वाचत नाही जो बोलत नाही तोच खासदार असतो ना. सभागृहात दोनच वेळा तोंड उघडतो तो, दोनच वेळा तोंड उघडतो सभागृहात, एकदा आळस देताना आणि एकदा दुसऱ्याला शिवी देताना विरोधी पक्षाला, दोनच वेळा तोंड उघडतो. तो पण वाचत नाही. त्या माउंट बॅटनला घाईघाईत पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता, त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये छापून पण आलेला आहे तो प्रश्न, की माय लॉर्ड की तुम्ही उद्या निघालेला आहात भारत सोडून, तुम्ही असा अंदाज करा की 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचं स्वातंत्र्य किती वर्षे टिकेल असं तुम्हाला वाटतं. बघा स्वातंत्र्य मिळायचं आहे अजून, पण पत्रकारांना घाई किती वर्षे टिकणार आहे. पत्रकारांना काही काहीचे खूप घाई होते, लग्नाच्या गोष्टी चालू आहेत आणि तो म्हणतो किती वर्ष टिकणार आहे. अरे लग्न तर होऊ दे, नाही का, खूप घाई असते त्यांना. तरी त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, इथल्या तरुणांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. तो असं म्हणाला, जोपर्यंत भारतातल्या सर्वसामान्य फाटक्या तुटक्या लोकांचा इथली रेल्वे आणि इथलं पोस्ट याच्यावर विश्वास आहे तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्याला कसलाही धोका नाही. रेल्वे आणि पोस्टावरचा विश्वास पाहिजे. आणि ह्या दोन व्यवस्थांचं आता काय झालेलं आहे, रेल्वेचं 100% खाजगीकरण होणार आहे. रेल्वे जो तिकीट काढून रांगेत उभा राहून प्रवास करतो तो नालायक, जो घोषणा देत आत घुसतो जय भवानी जय शिवाजी जय भीम काय वाटेल ते घोषणा द्यायचा, एक बॅनर घ्यायचा आणि आत घुसायचं. आणि आम्ही जेव्हा रांगेत थांबलेलो असतो, साला ही सानं कधी होणार, रांगेत राहून तिकीट काढतं आणि तिकीट काढून प्रवास करतं, रेल्वेची ही अवस्था आहे. आणि पोस्ट, पोस्ट खात्यावर जेवढा लोकांचा विश्वास होता ना तेवढा कुठलाच नाही. माझा बाप मिलिटरीत होता, चायना वॉरमध्ये तो लढायचा आणि जिथे कुठे कॅम्प असेल तिथून एक आंतरदेशीय पत्र पाठवायचा, ते पत्र गावाकडे माझ्या बायकोच्या हातात पडणार याची त्याला खात्री होती आणि ते पत्र येणार याची बायकोला खात्री होती. आता कोणी क्लेम करू शकतं का, मी पोस्टात टाकलेलं पत्र अमुक दिवसात जाईल, जावळाचं पत्र पाठवावं तर ते मैत्याला पोचतं आणि मैत्याचं पाठवावं तर पुनर्जन्माला पोचतं कावळा शिवल्यानंतर. ह्या दोन अशा अवस्था आहेत. मग लोकशाहीचं काय, खरं तरी पॉवर ऑफ ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्टी याला काय अर्थ नाही आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पॉवर ऑफ ट्रान्सफर असो नाहीतर नॉन ट्रान्सफर असो, आपण लढलो होतो हे पण खरं आहे, आपण मेलो होतो हे पण खरं आहे, आपले बळी गेले होते हे पण खरं आहे, स्वातंत्र्य मिळणारच होतं, मिळालं. पण ते कुणाला स्वातंत्र्य मिळालं, आणि असं मिळालं 15 ऑगस्ट 1947 ज्याचं ज्याचं वय 21 वर्ष आहे ते सगळे मतदार झाले, झाडून मतदार एका रात्रीमध्ये. असं स्वातंत्र्य मिळालं, सगळे हक्क आणि कर्तव्ये पोत्यात भरून त्या नागरिकाच्या दारात अशी फेकण्यात आली, चल तू स्वतंत्र देशाचा नागरिक आहे, तुला हे सगळं आहे, तुला घटना आहे, तुला लोकशाही आहे, तुला अमुक आहे, तुला तमुक आहे, तुला तमुक आहे. जे परदेशात घडत नव्हतं ते इथे घडत होतं. इंग्लंडमध्ये बायकांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला होता, परवा परवा काही देशात बायकांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. मोठ्या मोठ्या विचारवंतांनी सांगितलं होतं, गरिबांना गुलामांना मतदानाचा अधिकार देऊ नये, बाईला तर देऊच नये. पण आपण पहिल्या दिवशी सर्वांना मतदानाचं मताचं स्वातंत्र्य दिलं. नुसतं स्वातंत्र्य दिलं नाही, नुसतंच मतदानाचा हक्क दिला नाही, तर बाबासाहेबांनी सांगितलं या देशातल्या राष्ट्रपतीच्या मताची किंमत आणि कुष्ठरोगाने अवयव गमावून बसलेल्या माणसाच्या मताची किंमत इक्वल आहे, समान मत समान मूल्य आहे. काय पाहिजे होते हे मिरॅकलच होतं भारताला. त्याचं कारण भारताने त्याच्या इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये
भारत स्वतंत्र किती वर्ष होता? भारताचा राजकीय इतिहास हा स्वातंत्र्याचा होता की पारतंत्र्याचा होता? पारतंत्र्याचा होता. ह्याला स्वातंत्र्य माहिती नाही, ह्याला लोकशाही माहिती नाही, ह्याला मतदान माहिती नाही, ह्याला हक्क माहिती नाही, हे सगळे गुलाम होते. रोज नव्या मालकाचं स्वागत करणारे गुलाम होते. कधी इंग्रजाचं स्वागत कर, कधी मोगलाचं स्वागत कर, कधी डचाचं स्वागत कर, कधी पोर्तुगीजचं स्वागत कर. द कंट्री वॉज ऑलवेज वेलकमिंग न्यू ओनर्स. आणि त्याला खऱ्या मालकासारखा दर्जा ह्या देशातले गुलाम देत होते. प्रश्न असा आहे की हजारो वर्षे विशिष्ट शासन पद्धती भोगणाऱ्या नागरिकाच्या जीन्समध्ये, DNA मध्ये आपोआप गुलामी रुजते, फुलते, तिला फळे येतात. त्याच्या जीन्समध्येच गुलामी आहे, ती तुम्ही काढून टाकू शकत नाही अजून. त्याच्या जीन्समध्येच मालक बसलेला आहे फेट, त्याच्या जीन्समध्ये सरदार बसलेले आहेत. त्याला तुम्ही कितीही लोकशाहीचं भाषण द्यायला लागला तर त्याच्या दृष्टीनं लोकशाही वेगळी आहे. लोकशाही तो कशाला म्हणतो? 5 वर्षातून एकदा निवडणुका झाल्या की त्याच्या दृष्टीनं लोकशाही आहे. तो लोकशाही अंकगणितात मोजतो, कुणाला किती मतं पडली आणि किती पडायला पाहिजे होती, त्याची लोकशाही आहे. खालपासून वरपर्यंत जी निवडणुकांची रचना आहे 5-5 वर्षातून येणारी, त्याला तो लोकशाही म्हणतो. जे राजकारण आहे त्याला लोकशाही म्हणतो, आणि जे अराजकारण आहे त्याच्यात तो लोकशाही कधीच तपासत नाही. लोकशाही निवडणुका घेण्यासाठी नाही आहे, तो एक छोटा भाग आहे. एक छोटा भाग आहे निवडणुका म्हणजे लोकशाहीतला. आणि मोठा भाग काय आहे तर लोकशाही ही जीवनशैलीच होणं, स्टाईल ऑफ लाईफ ती होणं, त्याला डेमोक्रेसी आहे. आपण स्वतःलाच प्रश्न विचारू, आपण आपल्या घरात किती लोकशाही पद्धतीनं वागतो? घरी 4 पाहुणे येणार आहेत हे कधी मी बायकोला विचारून ठरवतो का? मटण स्वस्त मिळालं की 2 किलो घेतो आणि जातो, कधी बायकोला विचारलं होतं? कधी पोराने विचारलं होतं का तुला लंगुटे आणू का? मला वाटलं म्हणून मी घेतलं, कारण मी कुटुंब प्रमुख आहे. अरे मग डेमोक्रेसीचं काय करायचं ते बघू निवडणूक आल्यानंतर. सो डेमोक्रेसी इज कनेक्टेड विथ पॉलिटिकल इलेक्शन पॉवर, त्याला लोकशाही म्हणायला लागलो आपण. आणि ही लोकशाही कधी स्वीकारली? ज्या वेळेला देशाची साक्षरता 30-40% होती तेव्हा आपण डेमोक्रेसी स्वीकारलेला आहे. 47 रेट ऑफ लिटरेसी काय होता? आज किती आहे सोडून द्या, तेव्हा काय होता? साक्षरता खूप कमी होती, आणि ह्या कमी साक्षर असलेल्या देशाच्या खांद्यावर लोकशाही आलेली होती. त्याच्या हातात राज्यघटना आली होती. लोकशाहीसाठी आवश्यक असणारा एक नागरिक घडवण्याची जबाबदारी असते समाजावर, व्यवस्थेवर, कारण त्याच्या खांद्यावरून लोकशाही जाणार असते. लोकशाही वाहून नेण्यासाठी खांदा तयार व्हायचा होता आपल्याकडे, आणि आपल्याकडे लोकशाही आलेली आहे. आपण कधी विचार केला का आपण उमेदवाराला मत द्यायला जात नाही? आपण कधी बैलावर शिक्का मारला, कधी गायीवर मारला, कधी गाय वासरावर मारला, कधी घोड्यावर मारला, कधी सायकलीवर मारला, कधी कुकरवर मारला, कधी मिक्सरवर मारला? आपण शिक्के मारून येतो. का शिक्के मारतो? कारण मतदार अडाणी आहे, त्याला उत्तम कांबळे हे नाव वाचताच येत नाही, त्याच्याऐवजी त्याच्या पुढे घोडा लिहायचा आणि सांगायचं घोड्याला मध्य बर का माणसाला देशील. गाढवाला दे, बैलाला दे, डबल बैल असेल तर लवकर दे, गाय असेल तर आणखीन लवकर दे, ती वासराला दूध पाजवत असेल तर डबल शिक्का मार. काय हे आवश्यकच होतं, कारण लोकशाही पाहिजे होती, निवडणुकाही पाहिजे होत्या, पण मतपत्रिका वाचणारा वर्ग आपल्याकडे नव्हता, अजूनही नाही आहे. कशावर शिक्का मारतो अजूनही? आणि मतदान देऊन येतो तेव्हा काय सांगतो आपण? संग्राम पाटीलला मत नाही देऊन आलो, कमळाला देऊन आलो, राष्ट्रवादीला देऊन आलो, घड्याळाला देऊन आलो, सुरीला देऊन आलो, बंदुकीला देऊन आलो. अजून उमेदवारांना मतं मिळण्यासाठीचे दिवस यायचे आहेत. हे सगळे चिन्हांकित लोकशाही आहे, सिम्बॉलिक लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीचा जो चौफेर विचार करायला पाहिजे
तो आपला नागरिक अजून करत नाही आहे, कारण नागरिक घडवण्याचंच काम आपल्याकडे झालेलं नाही आहे. स्वातंत्र्य जरी मिळालं तरी सरंजामशाही आपली संपलेली नव्हती, राजे रजवाडे गेलेले नाही आहेत, सरदार गेलेले नाही आहेत. जर 500 उमेदवार निवडून येत असतील तर त्याच्यात 50 माजी राजे आहेत, माजी सरदार आहेत आणि 10-10 वेळेला विजय व्हायला गेलेले आहेत. काय करायचं याचं? लोकशाहीत कॉमन माणसं निवडून आली पाहिजेत असं म्हणायचं आणि प्रत्येक वेळेला राजा निवडून द्यायचा. अरे राजेशाही संपली ना. मी कोल्हापूर सातारा भागातून आलेला आहे, तिथला उमेदवार प्रचाराला आला ना, लोक अजून त्याच्या पायावर डोकं टेकवतात. ज्याला संध्याकाळी स्वतःच्या पायाने चालता येत नाही त्याच्याही पायावर डोकं टेकवतात. का राजा? राजा कुठला नालायक राजा त्या ज्याला लोकशाहीमध्ये राजा कुठला घेऊन बसला? आणि राणी तर कुठली घेतली? म्हणजे लोकशाहीमध्ये राजा राणीच्या कहाण्या आपल्याला खूप आवडतात. एक राजा होती, त्याला दोन बायका होत्या, एक बायकोचा राजा कधीच नसतो आपल्याकडे, लोकशाहीत सुद्धा नाही. एक राजा होता, त्याला दोन राण्या होत्या, एक आवडती एक नावडती, एक सुरूप एक कुरूप, एक नीट संसार करणारी एक पळून जाणारी, काय वर्णन आहेत. 2015 पोराने गोष्ट सांग म्हटली की मी रात्री सुरू करतो. एक राजा होता, अरे एक लोकप्रतिनिधी होता म्हण, एक आमदार होता म्हण, एक मुख्यमंत्री होता म्हण. कारण ती डेमोक्रेसी आहे जी तुमच्या जीवनशैलीचा भाग बनते. आपल्या वर्तनात राजेशाहीचा आहे, आपल्या वर्तनात गुलामीचा आहे, आपल्या वर्तनात ओनरशिप आहे. जी लोकशाही सुज्ञ नागरिकांमध्ये विभागायला पाहिजे होती ती जातीत विभागली, ती पैशात विभागली, ती प्रदेशात विभागली, ती पंथात विभागली, ती गुन्हेगारीत विभागली, असे तिचे तुकडे 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 होत. दिल के तुकडे हजार हुए, एक इधर गिरा एक उधर गरा आणि 5 वर्षे आले की पुन्हा जमवा. वर्ष संपली की गेलं पुन्हा. ही जी लोकशाही होती ही कुणाला जबाबदार असलेली लोकशाही आहे? राज्यघटनेत कुणाला जबाबदार आहे आणि राज्यघटनेच्या बाहेर कुणाला जबाबदार आहे? कुणाला जबाबदार आहे? ती जर नागरिकांना जबाबदार असती तर एक नेता सकाळी एक टोपी, दुपारी एक टोपी, संध्याकाळी तिसरी टोपी आणि रात्री बिन टोपीचं राहिलाच नसता. तो कुणाला विचारून टोप्या बदलतो का? मी मतदार आहे, उत्तम कांबळे निवडून देणार आहे, त्याला विचारावं साहेब पक्ष नवीन काढायचा आहे, कोणत्या पक्षात जाऊ? कुणी घेणत नाही आपल्याला, घेण्याचं काही कारणच नाही. कारण त्याची जात त्याची ढाल आहे, त्याचा प्रदेश त्याची ढाल आहे, त्याची संपत्ती त्याची ढाल आहे. आणि हे अडाणी असलेले मतदार हे राजेशाहीचे DNA घेऊन जगणारे, हे गुलामीचे DNA घेऊन जगणारे मतदार त्याचं भांडवल आहे. जाऊ द्या एवढ्या निवडणुका बघता बघता काढून घेऊ. आईला पीक पण काढून घ्यायचं, निवडणूक पण काढून घ्यायचं, खिशातले पैसे पण काढून घ्यायचे. हे काय काढून घेणार? हे का होत होतं असं? लोकशाहीसाठी समग्र लोक शिक्षण देण्याची जबाबदारी पहिल्यांदा आपल्या देशाच्या सरकारची होती, त्यांनी ती दिलंच नाही. मतदान कसं करावं असं आपल्याला कधी शिकवलंय काय? पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत, पण ती कशी वापरावीत हे कोणी सांगितले का? डेमोक्रेसी मॅच्युअर कशी होणार? आणि डेमोक्रेसीचे एक वैशिष्ट्य आहे की डेमोक्रेसीमध्ये जो निवडून येतो तो विजय ठरवला जातो आणि तो अंकगणितात निवडून यावा लागतो, मनात निवडून येऊन चालत नाही, आकड्यात निवडून यावा लागतो. म्हणजे काश्मीरमध्ये जेव्हा हिंसाचार होता, पंजाबमध्ये जेव्हा हिंसाचार होता, तेव्हा लोक मतदानासाठी बाहेर पडायचे नाहीत. एकेका मतदारसंघात 60 मतदान व्हायचं, त्या 60 6 जण उभा राहिले, म्हणजे 11 मतं ज्याला पडतील तो विजय होणार आणि त्या मतदारसंघातल्या 2 लाखांचं प्रतिनिधित्व करणार. एकूण मतदार 2 लाख झालेलं मतदार 60, उमेदवार 6, 11 पडतील तो निवडून आला. काय डेमोक्रेसी आहे? 11 मतं मिळाली की तो 2 लाखांचा प्रतिनिधी होणार. पण ह्याला पर्याय तेव्हा नव्हता, हळूहळू पर्याय निघेल. कारण लोकशाही ही रिजिड प्रणाली नसून सतत आत आणि बाहेर बदल करत जाणारी एक प्रणाली आहे.
तिचं शेवटचं स्टेशन काय असेल कुणाला सांगता येत नाही. देअर इज नो प्रेडिक्शन ऑफ लास्ट स्टेशन ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं शेवटचं जंक्शन कोणतं असेल हे सांगता येत नाही. का सांगता येत नाही? ते सांगायचं असेल तर आपलं शेवटचं स्टेशन कोणतं आहे हे सांगता आलं पाहिजे. ते कुठं सांगता येतं आपल्याला? त्यामुळं ती प्रवाहाबरोबर जात 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 राहते. लोकशाहीला आपण होलिकाऊ बनवून ठेवलेला आहे. काही झालं ना लोकशाहीचा अपमान होतो इथे. काही झालं की राज्यघटनेचा होलिकाऊ आहे झाला त्याला हुस म्हणायचं नाही कुस म्हणायचं नाही अपमान होतो. राज्यघटनेचा अपमान होतो. आणि बाबासाहेबांनीच पार्लमेंटमध्ये राज्यघटनेवर भाषण देताना कार्लाईल नावाच्या एका जगप्रसिद्ध विचारवंताचा एक कोट सांगितला होता. कार्लाईल असं म्हणाला, प्रत्येक देशात जन्माला येणारी प्रत्येक नवीन पिढी ही एक नवराष्ट्र असते. या अंगावर रोमांच येतात माहिती आहे. सर काय काय इक्वेशन आहे. प्रत्येक देशामध्ये नव्याने जन्माला येणारी प्रत्येक पिढी ही एक नवराष्ट्र असते. तिची म्हणून एक स्वतंत्र राज्यघटना असते आणि तिची म्हणून एक डेमोक्रेसी असते. ती तयार करण्याची संधी मावळत्या ज्येष्ठाच्या पिढीने त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे नवराष्ट्र तयार होतं. नाहीतर जुनंच घेऊन जायची वेळ येते. जुनं ते सोनं म्हणावं लागतं. जुनं ते सोनं हे ठीक आहे पण प्रत्येक बाबतीत ते सोनं असेलच असं नाही आहे. ते चांदी पण होऊ शकतं, ते दगड पण होऊ शकतं, ते कालबाह्य पण होऊ शकतं. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की ही जी जुनी पिढी असते ह्या जुन्या ज्या आयडियोलॉजी असतात हे जे जुने इक्वेशन असतात जुनी माणसं जी असतात ती कालबाह्य होऊन थडग्यात बसलेली असतात आणि त्यांच्या शेजारच्या रस्त्यावरून नवराष्ट्र चालत असतं. ते चालायला निघालं की हे थडग्यातून बाहेर हात काढतात आणि चालणाऱ्याचा पाय पकडतात. असं काय भाऊ कुठे जाऊन राहिले? नव्या राष्ट्राला जुनं राष्ट्र विचारतं. काय भाऊ कुठे जाऊ?